मागे काहीतरी पार्श्वभूमी नक्कीच असेल, कारण त्या महिलेची वृत्तीच तशी आहे. जिथे पण जाते तुम्ही बघा, तिकडे गेली होती राष्ट्रवादी बलकवडे सारख्या महिलेला, चांगली सुशिक्षित महिला आणि सुनीता निमसे सारखी महिला ज्यांचं योगदान आहे. या शोभा मगरच कुठे योगदान आहे पक्षामध्ये? जिथे पण जाते कधी हिने स्वतःची एक निवडणूक तर गल्लीमध्ये निवडून दाखव. इथं स्वतःचं अस्तित्व काही नाहीये, फक्त पोराच्या गुंडाच्या जोरावरती पदांवर. याच्यापूर्वी 8 दिवसापूर्वी मला माननीय सचिवांचा फोन आला होता का काही तुम्हाला पद घ्यायचंय, माझ्याकडे रेकॉर्ड पण आहे तशी. तर मी त्यांना सांगितलं का बघा साहेब, आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांसोबत आहोत, आम्हाला पदासाठी आम्ही काम केलं नाही. आणि आताही तिथे साहेबांनी विचारलं सचिवांनी का तुम्हाला पद पाहिजे का, मी त्यांना सांगितलं साहेब मी पदासाठी काम करत नाही, मला पद असो की नसो मी पदाला लालची नाही. मी शिंदे साहेबांसोबत पहिल्या दिवसात तिला तिला मोठे मोठे पद लागतात, काम तर काही नाही, आपली फिरते व्यक्तीच आणि महिला फोडायचं काम करते आणि प्रत्येक महिलांना गटबाजी आणि साधा लग्नाचा. तिला मोठे पद लागत असेल ती उद्या मुख्यमंत्र्यांचं पण पद मागू शकते, कारण ती फक्त पदासाठी जगती. ती पद असेल तर काम करते, पक्षाला वेटीच धरते. साधा लग्नाचा स्टेज असला तरी प्रत्येक लोकांनी सगळे वरती लग्नाच्या स्टेजवर पण जाते आणि महिलांची भरते. आता तुम्ही बघू शकता 2 दिवसापूर्वी तिने उद्धव गटाच्या एका महिलेला पण दम भरला, म्हणजे हिचा धंदाच तो आहे. तुम्ही जर एक रेकॉर्ड ऐकली तर त्या रेकॉर्ड मध्ये बघा, ती बोलते माझ्यावर केसेस झाल्या तरी चालेल, मी तो रेकॉर्ड पण तुमच्याकडे देणार आहे. अरे अशी जर घातक महिला काही 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 संबंध नाही. आमच्या पक्ष कार्यालयात घटना घडलेली, आमच्या सगळ्या नेत्यांसमोर घडलेली आहे, त्यामुळे मी काय बोलली काही नाही सरांना माहिती. पण काय घडलं सांगते ना मी नंतर, पहिले मला फिर्याद बघू द्या. नाही वाद पदावरनच आहे, दुसरा काही नाही, बघू आम्ही.